गौतम भाऊ नमस्कार. नमस्ते नमस्ते. निवडणुकीचा जो प्रचार आहे हा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे. बरोबर. दोन्ही पॅनल आपापले विकास जे काही विकास आहे त्याचं वचननाम आहे विकास. बरोबर. जनतेमध्ये जात आहे. बरोबर. एकंदर तुम्ही या ग्रामपंचायत निवडणुकीकडे कसं पाहताय? नाही दादासाहेब, आता मागच्या 5 वर्षामध्ये आपण सगळ्यात जास्त म्हणजे नारायणगाव शहरातील वार्ड क्रमांक 3 म्हणजेच नारायणगावचा पश्चिम पट्टा हा आमचा सगळ्यात जास्त विकसित होणं गरजेचं होतं. त्या माध्यमातून कुठल्याही प्रकारे विकसित झालेलं नाही. याचं कारण असं आहे का, नारायणगाव शहरामध्ये लगत असलेली मुसलमान समाजाची जी हे आहे कब्रस्तान आहे, तर त्या ठिकाणी बाहेर गाड्या लावण्यासाठी आपला जो बाजार भरतो त्या बाजाराच्या तिथून लोकांना जे आमचे वयस्कर लोक येतात तर त्याला ते अँगल लावले होते. ते अँगल आम्ही त्यांना बोललो का तुम्ही थोडे आतमध्ये घ्या कारण वयस्कर लोकांना जाण्यायेण्यासाठी प्रॉब्लेम आहे. पण तो पण त्यांच्याच्याने काही झालं नाही. आम्हाला सगळीच जात धर्म ही सगळं आमचा एकच आहे. ते पण आमचे आहेत, आम्ही पण त्यांचे आहोत. पण वयस्कर लोक आमची जी बाजारला जातात त्याच्यासाठी यायला प्रॉब्लेम होतो. ती गटर लाईन जी झाली ती आम्ही अतुल शेठ अमित शेठ यांच्याकडं मागं लागलो म्हणून ते गटर झालेलं आहे आजही. पण त्याचप्रमाणचं गटर ह्या ओटेमळ्याच्या जो अष्टविनायक आहे त्या रोडला होणं अपेक्षित होतं, ते पण झालेलं नाही. त्याच्यासाठी कोणी आवाजच उठवला नाही. आमच्यासारखा आवाज उठवायला गेला का त्याला म्हणायचं हा लय मोठा नेता झाला, हा लय मोठा इकडला हे झाला. माझं समाजाला एकच सांगणं आहे, जो माणूस समाजासाठी काम करतो अहोरात्र पळतो त्या व्यक्तीच्या मागं उभं राहा आणि त्या व्यक्तीला निवडून द्या का ज्या व्यक्तीकडनं आपल्या समाजाची कामं होतील. आजही पण तुम्ही पहा या पश्चिम पट्ट्यामध्ये आज बाजार तळ आहे. या बाजार तळ्यात आमच्या महिला गेल्या ना वार्ड क्रमांक 3 किंवा ह्या पट्ट्यातल्या तर त्यांना बसायला आहे ना आजही पण खाली बसावं लागते. ते शेड जे बांधले ना तिथं सगळे व्यापारी बसतात. तुम्ही कधी उद्या जाण परवा जा बाईट घ्या त्यांना विचारा. आमची लोकं आहेत ना आजही कुठं बसतात त्यांना विचारा. खाली बसतात, दररोज भांडणं होतात त्यांची. मग ग्रामपंचायतीने याच्यासाठी काय केलं? माझा सरळ प्रश्न आहे, काय केलं? बायांची भांडणं होतात हे होतात त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? त्यांना शेपरेट ठरवून दिलं का? यासारखी तुम्ही काम करा. आज पश्चिम पट्ट्यामध्ये तिकडली पूर्ववेत झाली, छान झालं, सुंदर काम झालं. पण त्याचप्रमाणे माझी पश्चिम पट्टा का विकसित झाला नाही? त्याच्यासाठी आम्ही म्हटलं होतं का ते तलाठी कार्यालय ह्या पश्चिम पट्ट्यात घ्या जेणेकरून लोकं वाढतील येतील ह्या सगळ्या गोष्टी होतील. आमचं म्हणणं काय, आम्हाला कोणाला नाव ठेवायचं नाही पण समाजाला सगळ्या बाजूच्या आहे. जसं पूर्व पट्टा झाला आहे त्याचप्रमाणे पश्चिम पट्टा व्हावा ही आमची प्रामुख्याने इच्छा आणि भूमिका आहे. तुमच्या वॉर्डमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून कोण काम करत होतं? आमच्या इकडं बागेश्वर दादा डेरे यांच्या मिसेस होत्या, त्या एक वर्ष सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिलं. पण आजही पहा आमच्या इकडे कुठल्या प्रकारचा विरंगुळा म्हणून समाजासाठी वयस्कर लोकं भरपूर प्रमाणात आहेत त्यांच्यासाठी नाही. त्याप्रमाणे कुठं ओपन जिम झालेली नाही, त्याचप्रमाणे कुठं तुम्हाला ही गार्डन म्हणून दिसणार नाही. उठलं का फक्त तिथं ते दिवा लागला बल्ब लागला ह्याला विकास होत नाही. काहींनी विकास कामं केली नाही, दिसतातच नाही ना आमच्या. कालही पण मी एक बाईट पाहिली, मला काही कुणाला नाव नाही ठेवायचं, पण ज्याच्या वावरापर्यंत रोड झाला ना त्याची बाईट घेतली. आणि पुढचे शेतकरी जे 7-8 जण आहेत त्यांना रोडच नाही जायला, मग याच्यावर का नाही बोललं कुणी? विकास अर्धवट असतो, विकास पूर्ण असतो. केला तर सगळ्यांना, नाही तर विकास नाही. सगळीकडून तर बोललं जाते की मोठ्या प्रमाणात नारायणगावचा विकास झाला नाही. अवा का, आता ते त्यांच्या बाजूने बोलतात. जे आम्हाला दिसतं, आम्हाला जे अडचणी वाटल्या त्या आम्ही बोलून दाखवल्या. यात आम्ही वाईट आहे का? मग आम्ही बोलतो म्हणून वाईट आहे का? आम्ही समाजाचं काम करतो आम्हाला वाटतं. तुम्ही केलं असेल ना, तुम्ही लोकांपुढं जाताय, तुम्ही करताय, तुम्ही पदावर आहे, तुम्ही केलंच पाहिजे. तुम्ही पदावर कशाला गेले? काम करायलाच गेले ना. आज कोरोना काळामध्ये माझ्यासारखा माणूस ज्यावेळेस माणसांना गरज होती त्यावेळेस किराणाचे सॅनिटायझर वाटले, किराणा वाटले. परत त्यावेळेस लोकांना आम्ही बाजार पोच केले. ज्यांचं कोरोनाचं पेशंट आहे तो मी गावापर्यंत पोचवला, दवाखान्यापर्यंत पोचवला. आम्ही सांगितलं नाही भाऊ, आमचं म्हणणं काय, आम्ही काम केलं ना, आम्ही काम केलं, आम्ही दाखवून दिलं. माझ्या चुलत्याला नळ कनेक्शनसाठी कमीत कमी 3.5 वर्ष ग्रामपंचायतीने झुलवलं. कागदोपत्री तुम्हाला पण त्यावेळेस मी दाखवलं पण होतं काय परिस्थिती होती. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना किती त्रास होतो ना हे आम्ही पाहिलेलं आहे. गौतम भाऊ, या सगळ्या समस्या तुम्ही सांगताय, पाठपुरवठा करणं हे सुद्धा आपलं काम असतं 100%. आणि भाऊ केली 3.5 वर्षांनी माझे चुलते आले, मला म्हटले नळ कनेक्शन भेटत नाही.
तर मी स्वतः त्या गोष्टी जातीने लक्ष घातल्या आणि लक्ष घातल्यानंतर मला असं कळालं का तुमचा अर्जात कचऱ्याची टोपली दाखवली जाते. ठीक आहे बाबा, तुमचे काय वैयक्तिक भांडणं असतील ते कसं आहे, इलेक्शन आहे तेव्हापुरतं ठीक आहे ना. इलेक्शन झालं, निवडून आले, जो निवडून येतो त्याचं नेतृत्व त्याने गावचं केलं पाहिजे, 100% कुणीही करा ना. त्याच्यासाठी काय आम्ही म्हटलं का आम्हाला द्या म्हणून, तुम्ही निवडून आलेत ना, मग तुम्ही काय केलं पाहिजे, सर्वसमावेशक लोकांना ज्याचं काय अडचण असेल त्यांनी विरोधात काम केलं म्हणून त्याचं काम करायचं नाही अशी भूमिका आहे का? असं नाही चालत. जो निवडून येतो तो नेतृत्व करायसाठी येत असतो, हुकुमशाही करायला येत नाही. काय याच्या पायापड तरच तो मी देईन, त्याच्या पायापड तरच घेऊन येईन, हे मी अनुभवलेलं आहे. आता माझ्या घरात थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळं मी स्वतः त्या गोष्टीत इंटरेस्टेड होतो, मी स्वतः उभं राहिला असतो. आणि प्रश्न काय ते लोकांना माहिती, मी स्वतः मांडलेली त्याच्या योजना झाल्या, गावची एवढी सुंदर वेळ झाली, रस्ते बांधले गेले. नाही गावची वेळ झाली हा याला विकास नाही 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 गावची वेळ झाली त्याला आम्ही विकास का म्हणत नाही, कारण ती गावातली सगळ्या सर्वसमावेशक लोकांनी, जात धर्म नसलेल्या व्यक्तींनी, सगळ्यांनीच, सगळे काही जे आपल्या समाजात राहतात, आपल्या नारायणगाव शहरात राहतात, या सगळ्यांनी त्यांना फूल ना फुलाची पाकळी देऊन ती वेश सुंदर बनवली. त्याला आम्ही नाव नाही ठेवणार, ते आमचं दैवत आहे, आमची अस्तित्व आहे, आम्ही त्याला कधीच नाव नाही ठेवू शकत. फार त्याच्यात माझ्या घरामध्ये सुद्धा आहे ना, आजही आले तर तुम्हाला एक मूर्ती दिसेल, त्याच्यात पाया पडल्याशिवाय आम्ही घरातून बाहेर निघत नाही, आम्ही महाराजांविषयी बोलूच शकत नाही. वेश 100% झाली पण तो विकासाचा मुद्दा नाही. छत्रपती हे कधीच विकासाचा मुद्दा होऊ शकत नाही, ते आमचं आराध्य दैवत आहे. तो कसा होईन विकासाचा मुद्दा? वेळ झाली आम्ही 100% म्हणतो ना, छान काम झालं आणि त्याला आम्ही त्यांना नावच ठेवू शकत नाही. बाबाभाऊंनी ते काम केलं 100% चांगले काम केले, त्याला नाव ठेवू शकत नाही. फक्त त्यांनी जो मुद्दा घेतला ना का आम्ही विकासाचा मुद्दा म्हणून त्याच्यात पकडले, ते योग्य नाही. कारण छत्रपती कुणाचाच विकास हा विषयच होऊ शकत नाही आणि त्याला आम्ही मान्यच करू शकत नाही. ते आमचं अस्तित्व आहे, आमचं आराध्य आहे, आम्ही त्याला मान्य करू. परिवर्तन होऊ शकतं का? नाही होणार. अहो मला एक म्हणायचं आहे का, नारायणगाव शहरामध्ये आज तुम्ही मला सांगा कितीतरी विषय असे आहेत. आज तुम्ही मला सांगा, माझ्या वैदवाडीमध्ये ज्यावेळेस नळ कनेक्शन भेटत नव्हतं, एक माणूस करंट लागून एक्सपायर झाला, त्यावेळेस तुम्ही स्वतः बाईट घेत होते. तुम्ही मला सांगा त्यावेळेस मी काय चुकीची भूमिका होती माझी, त्या बिचाराला नळ भेटावा. त्यांचं काय म्हणणं आलं का, बाबा त्यांना आम्ही नळ देऊ शकत नाही, त्याला काही अरे तुम्ही नळ देऊ शकत नाही माहीत काय, ग्रामपंचायत कशासाठी असते, नळ देण्यासाठी असते, रस्ते देण्यासाठी असतात, सगळ्या गोष्टी आहेत ना. आज तुम्ही विकास केला म्हणता ना, मग तोच अजेंडा घेऊन लोकांपर्यंत जा, लोकं तुम्हाला मतदान देतील ना. आम्ही सांगितले थोडी लोकं मतदान बदलणार आहे, ऑलरेडी लोकांमध्ये तुम्ही काम केले म्हटले तुम्हाला निवडून देतील, त्यात काय आम्ही म्हणत नाही. आणि आजही पण मी कुठेही प्रचारामध्ये कुठेही दिसत नाही. एक माझ्या समाजाच्या या वार्ड क्रमांक 3 जे प्रॉब्लेम चालले त्या प्रॉब्लेमविषयी मी तुम्हाला बोलतो आहे आणि ते बदल घडावेत हीच माझी भूमिका आहे. उद्या संदेश सारखा मुलगा का देतो आहे, कारण आज समोरचं जे कॅन्डिडेट उभे आहेत ते एका प्रतिष्ठित संस्थेमध्ये चांगल्या पोस्टवर काम करतात. आज त्या व्यक्तीला खरंच बदल घडावेत, हे केवळ बोलून होत नाही गौतम भाऊ, हे बदल मतातून घडत असतात 100%. आता तुम्ही मला एक सांगा, 5 त्यांनी काम केले, म्हणजे त्यांच्या मिसेसनी काम केले, 100% त्यांनी जर चांगलं काम केलं असेल तर त्यांना जनता कौल देईल ना. आम्ही कुठं नाही म्हटलं नाही देणार, आमची भूमिका हीच आहे, त्यांनी जर काम केलं असेल तर कौल देईल, आम्ही त्यांना स्वागताला जाऊ. पण माझं म्हणणं एक आहे का, भाऊला जर खरंच टाईम असेल, म्हणजे बागेश्वर डेरे जे आहेत या आता ह्या वार्डातले, किंवा आता तुम्हाला सांगायचं तर त्या ह्याच वार्डातल्या मागच्या वेळेस किरण ताजणे आहेत, त्यांच्या मिसेस उभ्या होत्या गेल्या 5 ते तरी कुठे ह्या भागामध्ये त्यांनी नेतृत्व केलेलं आहे, किती वेळा आले, तुम्ही त्यांची बाईट घ्या ना, माहिती घ्या त्यांची. आम्हाला काय त्यांना विरोध नाही करायचा, पण खरंच आपण जर वेळ देऊ शकत असेल ना जनतेला तरच आपण उभं राहू, माझी एवढीच भूमिका आहे. कारण माणूस ग्रामपंचायत सदस्य का निवडून देतो आपण, का निवडून देतो, कारण सरपंचाला वेळ नसतो, सदस्य हा 24 त्या वार्डात असतो, म्हणून माणूस एखादं काम घेऊन जातो, ए बाबा माझं एवढं काम करून दे, म्हणून निवडून देतो ना आपण. आज मी 24 माझ्या दुकानात चौकात बसलेला असतो, कोणताही माणूस येऊ द्या त्यांनी काही काम सांगू द्या, 24 मी त्याच्यासाठी अवेलेबल. आज कोणतीही बाईट घ्या, लोक म्हणायची गौतम उभं राहणार होता, कुणालाही विचारा. फक्त माझा प्रॉब्लेम झाल्यामुळे मी उभा राहू शकलो नाही, पण येणाऱ्या काळामध्ये जर कुणी निवडून येऊ द्या, काम जर त्या व्यक्तीने केलं नाही तर 100% हा गौतम आवटीस त्याच्या विरोधात उभा राहील, हे तुमच्या माध्यमातून मी सांगतो. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.